हॅरिस शिल्डमध्ये रिजवी स्प्रिंगफिल्डच्या पृथ्वी शॉनं 546 रन्स करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं सेंट फ्रान्सिस डी एस एस विरुद्ध खेळताना ही विक्रमी इनिंग केली. पृथ्वीनं अरमान जाफरचा 473 रन्सचा रेकॉर्ड मोडीत काढला, तर गाईल शिल्डमध्ये सरफराज खाननं केलेल्या 498 रन्सलाही त्यानं मागे टाकलं. रिजवी स्प्रिंगफील्ड विरुद्ध स्टेन फ्रान्सिसी डी असिसी या हॅरिस शिल्डच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉ नावाच्या युवा क्रिकेटपटूनं चांगलंच धुमशान घातलंय. आपल्या शानदार बॅटिंगच्या जोरावर त्यानं विक्रमी 546 रन्सची धुआंधार इनिंग खेळली. आपल्या बॅटिंगनं त्यानं आजी माजी अशा साऱ्याच क्रिकेटपटूंना प्रभावित केलं होतं. पृथ्वीनं नॉट आउट 257 रन्सवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं की पृथ्वी पंचशतकाला गवस निघाले. पृथ्वी आपला नॅचरल गेम खेळत राहिला आणि त्यानं सेंट फ्रान्सिसी शाळेच्या बॉलर्सना चांगलाच चोख दिला. त्याच्या धडाक्यासमोर फ्रान्सिसीच्या बॉलर्सचं काहीच चाललं नाही. पृथ्वी शॉनं 330 बॉल्समध्ये 546 रन्सची धुआंधार इनिंग खेळली. त्याच्या धडाकेबाज खेळीमध्ये 85 खणखणीत फोर आणि 5 उत्तुंग सिक्सचा समावेश होता. 367 मिनिटं खेळपट्टीवर उभं राहत त्यानं ही विक्रमी इनिंग खेळली. पृथ्वी शॉनं सत्याबरोबर 619 रन्सची पार्टनरशिप केली. त्याच्या इनिंगमध्ये सत्यानं त्याला दिलेली साथ अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. पार्टनरशिप से तो बहुत खुश हूँ और हमारे सर जो हम दोनों को बोले थे कि बस खड़ा रहना, तुम लोग खड़े रहोगे तो अच्छे से अच्छे रिकॉर्ड अपन तोड़ सकते. तो बहुत बहुत सर को हमारा मतलब राजू पाठक सर जो हमें जो भी बोले हमने उसको किया. और पृथ्वी का 546 का जो भी उसने खेला बहुत ही अच्छा खेला वो. पृथ्वी शॉ आपल्या बॅटिंगच्या जोरावर शालेय क्रिकेट चांगलंच गाजवतोय. त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं बॅटही गिफ्ट दिली होती. आता सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत पृथ्वीनं क्रिकेटचं एव्हरेस्ट गाठावं अशी अपेक्षा त्याच्याकडून बाळगली जातीय. अमर काणे, झी मीडिया, मुंबई. पृथ्वी शॉने आज 546 रनची विश्वविक्रमी खेळी केली आहे. आपल्यासोबत आहे त्याचे कोच राजू पाठक. राजू, काय सांगाल पृथ्वीच्या आजच्या खेळीबद्दल? बहुत ही अच्छा उसने बहुत ही अच्छा इनिंग खेला, एक मैच्युअर इनिंग खेला. ऐसा नहीं लगा कि वो एक 14 साल का लड़का है. तो उसके पहले भी और दूसरी बात यह है कि वो टीम का कैप्टन है तो सिचुएशन को अच्छी तरह जानता है. अभी बीच में और पृथ्वी शॉ का ये लास्ट ईयर है स्कूल के लिए. तो हमारी जब प्रैक्टिस और प्रैक्टिस मैच के बाद बात हुई तो मैंने बोला कि वो थोड़ा नर्वस था पहले. मैंने बोला पृथ्वी शॉ इसी हेरी शील्ड में इसी फॉर्मेट में अरमान और सरफराज ने 400 रन लंबी इनिंग की है, तुम्हारे पास भी कैपेसिटी है, तू कैपेबल है, तू भी कर सकता है, क्यों नहीं करता है? सर नहीं मैं करूँगा. मैंने बोला ठीक है, तुम्हारे को भी मौका मिलेगा, आज मौका है. मैंने उसको एक तो पहले हमारे हमने रिकॉर्ड्स के लिए तो कोई चीज़ खेले नहीं बोले, हमने ये बताया कि तुम तेरे पास सब कुछ है, सारे स्ट्रोक है, अगर तू विकेट पे खड़ा रहेगा तो रन अपने आप आएगा. तो उसने वही किया, विकेट्स पे रुका, लूज बॉल का इंतजार किया और उसको उसने 4-6 में कन्वर्ट किया. एक सेशन में 200 रन्स काढले पृथ्वी ने. किती वेग होता था बैटिंग का आणि काही तुम्ही काल खास टिप्स दिले होते त्याला? नहीं, उसको टिप्स देने की कोई ज़रूरत नहीं रहती है क्योंकि वो हमेशा अटैकिंग बैटिंग ही करता है और उसका वो नेचुरल गेम ही खेलता है. लेकिन एक सेशन में कल वो 257 रनों पर नॉट आउट था और आज जब वो लंच टाइम में नॉट आउट लौटा तो टीम उसका स्कोर था 464 रन. तो यानी उसने एक ही दिन में 207 रन बनाया. तो ये एक सेशन में 207 रन बनाना ये किसी भी फॉर्मेट में किसी भी जगह किसी भी क्रिकेट में ये रिकॉर्ड है.
पृथ्वी सारखा 15 वर्षाचा आहे पृथ्वी, पण कुठेतरी निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं म्हणजे पुढच्या वयोगटात अंडर 19 किंवा अंडर 25? देखिए, परफॉर्मन्स करना उसका काम है, वो परफॉर्मन्स कर रहा है, बाकी सिलेक्टर्स और जो चयन करता उनको उनमें डिसाइड करता है कि वो उसको 16 में खेला है या 19 साल में खेला है, वो चयन करता सिलेक्टर के ऊपर है। मैं तो इतना ही बोलूँगा कि जैसा वो करता है ऐसा करते रहे, अच्छा परफॉर्मेंस करे, अच्छा मेहनत करे, तो आप जब बैट से इतना रन और करोगे तो सिलेक्टर को आपको लेना ही पड़ेगा। पृथ्वीचं काय वैशिष्ट्य आहे अजून, त्याच्या बॅटिंग आक्रमक आहे पण एकूण कसा वागतो, सगळ्या सहकाऱ्यांसोबत कसं राहणीमान असतं त्याचं? सभी उसके सारे टीममेट्स के साथ अच्छा है और अच्छा चंचल स्वभाव का है और हमेशा वो थोड़ा मस्ती में रहता है, लेकिन वो अपना गेम पे ध्यान देता है, वो बैटिंग भी वो एक इंजॉय की तरह करता है, उसको मतलब वो इंजॉय करता है कि उसको ये कुछ ये नहीं है कि अभी हमें 2 विकेट गई तो उसको अगर लूज बॉल है तो वो पनिश करेगा और मारने की बॉल है तो जरूर मारेगा। काय टार्गेट ठेवले तुम्ही त्याच्याकडून अजून पुढचे? अच्छा है कि अभी वो स्कूल की मैचेस खेल रहा है, यहाँ से वो अंडर 16 बॉम्बे के लिए कैप्टन है, तो वहाँ जाके वो स्टेट लेवल के लिए अपने मुंबई के लिए अच्छा खेले, मुंबई टीम के लिए अच्छा करे, मुंबई टीम में अच्छा परफॉर्मेंस होएगा तो उसके बाद वो ZCNCA के लिए सिलेक्ट होएगा, उसके बाद आगे के दरवाजे उसके हमेशा सारे फॉर्मेट के लिए खुल जाएंगे। वैसे भी उसने ए डिवीज़न में भी काफ़ी अच्छा परफॉर्मेंस किया है कांगा लीग में, तो वो दिन दूर नहीं कि जब वो बड़े सीनियर टीम में कभी भी आ सकता है, रणजी ट्रॉफी हो या 19 हो 25 हो। पृथ्वी इथून पुढे सुद्धा आपल्या बॅटनेच उत्तर देईल असा विश्वास राजू पाठक यांनी व्यक्त केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह अमर काणे, मुंबई। 547 रन्स विक्रमी इनिंग खेळणारा पृथ्वी शॉ आता आपल्या बरोबर आहे, आपण त्याच्याशी चर्चा करूया। पृथ्वी, स्पोर्ट्स बार मध्ये तुझं स्वागत आणि तुझं खूप खूप अभिनंदन। हॅरिस शील्ड मध्ये 547 रन्सची धुवाधार इनिंग खेळल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय, तुला काय वाटतंय? खूप खूप आनंद होतोय 546 करून आणि माझी टीम पण जिंकली आज, खूप आनंद होत आहे। आणि माझा पार्टनर सत्यलक जैन, त्यांनी पण खूप चांगलं केलं आहे, 170 त्यांनी केलं आहे आणि खूप आनंद होतोय मला। पृथ्वी, सत्याबरोबर तू 619 रन्सची पार्टनरशिप केली, तुम्हाला दोघांना सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं केलेल्या विक्रमी पार्टनरशिपचा रेकॉर्ड खुणावत होता का? जेव्हा आम्ही बॅटिंग लावलो तेव्हा आम्ही ठरवलं नव्हतं की पार्टनरशिप वगैरे ब्रोक करायचं आणि रेकॉर्ड वगैरे ब्रोक करायचं, पण जेव्हा आम्ही खेळत गेलो आमचे कोचेसनी पण सांगितलं की जास्त तुम्ही प्रेशर घेऊ नका, फक्त तुमची नॅचरल बॅटिंग करा, सिंगल्स आणि डबल्स घेतला आणि लूज बॉलला कन्वर्ट करा। पृथ्वी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कडून तुला काही टिप्स मिळाल्या? एकदाच भेटलोय सचिन सरांना, टिप्स दिली आहे, फक्त ते सांगतात की तू आपला नॅचरल गेम खेळ आणि जसं सांगितलं मी, कोचेस आहे आमचे खूप सपोर्ट करतात मला। पृथ्वी, सरफराज खान आणि अरमान जाफर या दोन क्रिकेटपटूंच्या विक्रमांनाही मागे टाकण्याची किमया तू आज साधली आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? खूप आनंद होत आहे आणि दुःखी पण आहे कारण की त्यांचं रेकॉर्ड तोडलंय, पण अरमान आणि सरफराज खूप खूप म्हणजे खूपच चांगले प्लेअर आहेत आणि चांगलं रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर आणि आता मी रेकॉर्डवरती लक्ष नव्हता माझा, फक्त खेळायचं होतं मला आणि मी ते गेले। रेकॉर्डवर तुझं लक्ष नव्हतं मात्र तुला फक्त खेळायचं होतं, मात्र ही 546 रन्सची मॅरेथॉन इनिंग खेळताना तुझे काही विशेष प्लॅन्स होते, काही रणनीती होती? नाही, प्लॅन काय नव्हता, फक्त जसं कोचेसनी सांगितलेलं पेशन्स राहा, सिंगल्स डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट कर आणि मी तेच केलंय। बरं, या सगळ्या मॅरेथॉन इनिंग मध्ये सत्यानं तुला खेळताना खूप मोलाची साथ दिली होती, त्याबद्दल तू काय सांगशील? सत्याबरोबर तुझं कसं ट्युनिंग जमलं? माझा पार्टनर सत्यलक जैन जेव्हा तो आला बॅटिंगला खूप खूप सपोर्ट केलाय त्यांनी, कारण की जेव्हा तो बॅटिंग करत होता जेव्हा मी लूज पडत होतो फालतू शॉट्स खेळत होतो तेव्हा तो मला सांगत होता की जरा सांभाळून खेळ, खूप चांगले सपोर्ट करत होता तो मला आणि त्यांनी पण खूप चांगलं नॉक केलंय 170 आणि आमची चांगली पार्टनरशिप झाली आहे। नक्की, ही 546 रन्सची ही विक्रमी इनिंग तू कुणाला डेडिकेट करणार आहेस? मी हे 546 रन्स डेडिकेट माझ्या बाबांना करतो, 546 डेडिकेट हे रन्स, कारण की खूप सपोर्ट केले त्यांनी आणि माझे कोचेस पण आणि माझी टीममेट्स पण।
नक्की पृथ्वी या विक्रमी इनिंग बद्दल तुला पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुझं आणि पुढच्या क्रिकेट करिअरसाठी सुद्धा तुला झी 24 तास कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद झी 24 तास शी बोलल्याबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.